यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर शहराच्या सौंदर्यीकरणासह सांस्कृतिक वैभवामध्ये 18 करोड रुपये खर्च करून अद्ययावत असे नाट्यगृह पूर्णत्वास येत आहे. या नाट्यगृहाची पाहणी जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री व नेर दारव्हा दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी सूक्ष्मपणे केली असता सभागृहामध्ये टाकण्यात आलेल्या खुर्च्या ह्या निकृष्ट दर्जाच्या दिसून आल्यामुळे त्या सर्व खुर्च्या काढून त्या जागेवर लेझरच्या आरामदायी खुर्च्या बसविण्यात याव्या. तसे सभागृहामध्ये निकृष्ट दर्जाचे लावलेले प्लाय काढून त्या ठिकाणी ग्रीन प्लाय लावण्यात यावा. AC हा उच्च कंपनीचा बसविण्यात यावा. तसेच प्रकाशयोजना ध्वनी गगनिकाची कमतरता दिसून आली. नाटकाच्या वेळी कलावंतांवर लाईट देण्यासाठी जे बॉटम लावले जातात ते पण त्या ठिकाणी दिसून आले नाही. मंचावरील LED लाईटच्या ठिकाणी 4 पार लाईट व स्पॉटलाईट असायला पाहिजे अशा अनेक त्रुटी आमदार संजय राठोड यांच्या निदर्शनामध्ये नाट्यलेखक बापूराव रंगारी, नाट्य व नृत्य कलावंत डॉक्टर राहुल हळदे व कलावंत नवनाथ दरोई यांनी आणून दिल्या. सभागृह आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगी या नाट्य मंदिरात सई रे सई या नाटकासह नाट्य महोत्सव व दर्जेदार नाटके सादर केल्या जाणार आहेत. नाट्य झाल्यानंतर कलावंताने मंच योग्य आहे असे सांगितल्यानंतरच यांचे बिल काढावे, तोपर्यंत आपल्या आदेशापर्यंत बिल काढू नये असे स्पष्ट शब्दांमध्ये नेरनगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी निलेश जाधव यांना सांगण्यात आलं. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.